नमस्कार, बारड महामार्ग पोलीस मदत केंद्र तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथील PSI एलगुलवार यांनी प्रवासी नागरिकांना थांबवून वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती केली आहे. त्याचबरोबर जीवनाचे मूल्य समजावून यावेळी दाखविले. भारतामध्ये अपघाताचे वाढत असलेले प्रमाण व नागरिक नियम पाळत नसल्याचे खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. आपलेच लोक त्या गाडी ड्रायव्हरला मारतात, गाडी जाळून टाकतात, म्हणून ते जातात पळून. मी त्यांचा मुख्य होती, आम्ही जेव्हा विचारतो ना बाबा का पळून गेला, आपण तो व्यक्ती रोडवर पडला गेला त्याचा पूर्ण बाजूला त्या गाडीला पहिला नुकसान करतो. आपण त्या व्यक्तीला करतो येथे बारड महामार्ग पोलीस मदत केंद्र तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथे प्रवासी नागरिकांना थांबून त्यांना वाहतुकीच्या नियमाविषयी जनजागृती केलेली आहे. या वाहतुकीच्या नियमामध्ये सर्वात महत्वाचे आम्ही मॅक्झिमम जो भर देतो ते टू व्हीलर धारक म्हणजे मोटारसायकल चालक यांनी हेल्मेट का परिधान करावं, त्याचे केल्याचे फायदे आणि न केल्याचे तोटे याची आम्ही त्यांना सविस्तर वेळोवेळी माहिती सांगत असतो. कालच रात्री जसं की भोकर ते हिमायतनगर रोडवर सुधा नदीच्या पुलाजवळ अपघात झाला, त्याच्यामध्ये बाप आणि त्याचा मुलगा हे जागेवरच मयत झालेत आणि दोघांच्याही डोक्यावर हेल्मेट नाही. किती दुर्दैवी बाब आहे, त्या घरावर किती मोठं संकट ओढावलेलं आहे, तसं संकट कुणावर येऊ नये ही परिस्थिती आम्ही तिथे थांबलेल्या नागरिकांना प्रवाशांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि यामध्ये बरेच नागरिकांनी प्रवासी हे म्हणतात की साहेब हेल्मेट वापरणं खरंच खूप गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे, याचं गांभीर्य त्यांना मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी मान्य देखील केले. जसं की आता अपघातामध्ये रोडवर लोक पडल्यानंतर की ज्यावेळेस दवाखान्यामध्ये तुम्ही घेऊन जाता तुम्हाला कुठलीही पोलिसाकडून अडचण नाही, ही देखील ती गोष्ट मी त्यांना समजून सांगितलेली आहे की तुम्हाला कुठलीही न्यायालयीन चौकशी किंवा पोलिसाचा त्रास होणार नाही. प्रथमतः अपघात झालेल्या व्यक्तीला तुम्ही इमिजिएटली हॉस्पिटलाइज जर केलं तर त्याचा मृत्यू दर जो आहे 100% कमी होतो आणि त्याचा जीवनदान मिळू शकतो. आपल्या आपल्या 5 मिनिटाच्या त्रासामुळे किंवा 5 मिनिटाच्या मदतीमुळे जर कुणाचं जीवन वाचत असेल तर याच्यापेक्षा पुण्याचं काम कोणतं आहे, हे देखील मी त्यांना समजून सांगितलं. आम्ही तर वेळोवेळी आम्हाला शासन पगार देतं, आम्ही हे तर कर्तव्य करणारच आहोत, पण एका संघ सर्वजणांनी जर एकमेका सहाय्य केलं तर जे आपल्या भारतामध्ये जे दिवसेंदिवस रोडमध्ये जे अपघातामध्ये लोक मयत व्हायलेत, हा मयत होणार नाहीत लोक. ऍक्सिडेंटचा मृत्यू दर हा भारतामध्ये प्रचंड आहे, कोणत्याही याच्यामध्ये एवढा प्रचंड देशामध्ये नाहीये. ते भारतामध्ये मृत्यू दर का आहे कारण आपण त्याच्यामध्ये अवेअरनेस नाहीये, म्हणजे आपण त्याचं नॉलेज ठेवत नाही, म्हणून ह्या गोष्टी घडतात. तर माझ्या तमाम जनतेला भारतीयवासियांना आव्हान आहे की वाहतुकीच्या नियमाचे पालन करा. ज्यावेळेस टू व्हीलर आपण निघताय घराच्या बाहेर हेल्मेट घातल्याशिवाय प्रवास करू नका. पाठीमागील व्यक्ती जरी असेल त्यांनी देखील हेल्मेट घालावे आणि फोर व्हीलर कोणतीही असो सीट बेल्ट लावल्याशिवाय वाहन चालवू नका. सर्वात मोठं उदाहरण आपल्यासाठी सायरस मिस्त्री टाटा संचालकचे प्रमुख माजी त्यांचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे सीट बेल्ट नसल्यामुळे. आपल्याला माहिती आहे बऱ्याच गोष्टी आहेत, त्या सर्वांनी वाहतुकी नियमाचं पालन करावं एवढीच माझी सर्वांना आव्हान आहे. धन्यवाद.